नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत बाल आशा ट्रस्ट या अडॉप्शनमध्ये काम करणाऱ्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे प्रशासकीय अधिकारी सुनील अरोरा. अडॉप्शन ही एक अशी बाब आहे की ती भावनिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही फार नाजूक आणि गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक पैलू आहेत जे सामर्थ्याचे आहेत तसेच दुर्बलतेचेही आहेत, त्यामध्ये धोके आहेत. या साऱ्याविषयी संवादच्या कार्यक्रमामधून आपण जाणून घेणार आहोत सुनील अरोरा यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. मला सांगा की एक शासकीय नसलेली म्हणजे बिगर शासकीय संस्था जेव्हा अडॉप्शनचं काम करते म्हणजे बाल आशा ट्रस्ट ज्याप्रमाणे, तेव्हा काळजा तुम्हाला कोणत्या घ्याव्या लागतात आणि त्याचा विचार अडॉप्शन या कॉन्सेप्टचा कशा पद्धतीने करायला लागतो? कुठल्याही संस्थेला अडॉप्शन मध्ये काम करताना काळजा म्हणजे सगळ्या प्रकारचे जे परवानग्या तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे देतं ते घेणं अति आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे हे परवानग्या नाही आहेत अडॉप्शन करायला तर तुम्ही अडॉप्शन करूच शकत नाही. हा एक सिंपल त्याच्यामध्ये थिओरी आहे, बेसिक आहे. आणि अडॉप्शन का गरजेचं आहे, हा अडॉप्शन म्हणजे एक संस्थेमध्ये जे मूल आलेलं असतो ते कुठल्याही कारणाने सोशल असू शकतं, त्या मुलाला काहीतरी पुढे रिहॅबिलिटेशन द्यायला, पुनर्वसन करायला. कारण आयुष्यभर आपण या मुलाला संस्थेत ठेवलं, 18 वर्षानंतर त्याला आपण जगामध्ये सोडणार, मग पुढे काय? म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे राईट टू लाईफ म्हणलेलं आहे, आज तुम्ही जेव्हा हा मुलगा लहान आहे त्याला एक फॅमिली दिली, एक कुटुंब दिलं. एकदा कुटुंब दिलं की एज्युकेशन, प्रेम, फायनान्शियल स्टेबिलिटी आणि एक तो चांगला सिटिझन होऊ शकतो या देशाचा, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतात. तर अडॉप्शन हा सगळ्यात बेस्ट रिहॅबिलिटेशन मार्ग आहे कुठल्याही मुलासाठी. पण मग आता मला सांगा की मुलं ज्या प्रकृती म्हणालात अनेक कारणांनी मुलं येतात, हो, तुमची जी संस्था आहे त्याच्यामध्ये साधारण वयोगट काय असतो मुलांचा? आमच्या संस्थेमध्ये 0 ते 12 वर्षापर्यंत मुलं येतात आणि मुलं आमच्याकडे दोन प्रकारांनी येतात. एक जे परित्याग करतात आई वडील, जे ज्यांना नको असतात ते मुलं कुठल्याही सामाजिक कारणांनी किंवा मेडिकल कारणांनी, मग ते मुलं आमच्याकडे येतात. आणि दुसरी प्रकारची जी मुलं येतात ते हरवलेली असतात, म्हणजे कुठेतरी हरवली आहेत आणि कचऱ्याच्या पेटीमध्ये कुठल्याही जागेवरती अशी सापडतात. छोटी मुलं किंवा मोठीही, कधी कधी मुलं ट्रेनमध्ये सुद्धा पळून वगैरे येतात अगदी 4-5 वर्षाची, किंवा आई वडील ज्यांना ती मुलं नको असतात हॉस्पिटलमध्ये सोडून देतात. मग अशी मुलं पोलीसच्या मार्फतीने आणि CWC नावाची आपल्या शासनाची एक बॉडी आहे त्याच्या मार्गाने आपल्या आमच्या संस्थेत मध्ये येतात. म्हणजे ही दोन प्रकारची, पण वयोगट अगदी 0 to 12 इयर्स. पण मग ती मुलं तुमच्याकडे आली की तुमची कार्यपद्धती काय आहे, म्हणजे त्याच्यावर काय काम करतात? म्हणजे सगळ्यात पहिली कार्यपद्धती अशी असते की त्या मुलाला पुनर्वसन, अडॉप्शन हा खूप नंतरची स्टेज आहे ऍक्च्युली बघितलं तर. सगळ्यात अगोदर आम्हाला त्या मुलाचा मेडिकल, मग त्याचा सोशल, कारण कुठेतरी तो मुलाला एकदम सोशली तो बॅक झालेला आहे तर त्याला परत एक फ्रंट स्टेजवरती आणणं, म्हणजे सगळ्या तुम्हाला सायकोलॉजिस्ट असतात, काउन्सिलर्स असतात, डॉक्टर्स असतात आणि सोशोलॉजिस्ट असतात, त्या सगळ्याची एक अशी एक कमिटी म्हणून तुम्हाला त्या मुलाला तसं संरक्षण देऊन त्याला पुढे आणायला लागतो. आणि मग त्याच्यानंतर कायदेशीर, आता परित्याग केला असेल, परित्याग झाला असेल त्या बाळाचा, तर कायद्यानी त्याला 7 दिवस आम्ही अडॉप्शन मध्ये देऊ शकत नाही, म्हणजे विचार सुद्धा आम्ही करत नाही. आणि 7 दिवस नंतर मग ह्या सगळ्या प्रक्रियांनी अडॉप्शन साठी तो फ्री होतो, मग कुठेतरी अडॉप्शनचा विचार होतो. आणि दुसऱ्या पद्धतीने जे मी पोलीस मार्फत जे सांगितली मुलं येतात त्याच्यामध्ये सुद्धा एक 6 ते 7 महिने म्हणजे फोटो पब्लिकेशन होतो, TV वरती आम्ही दाखवतो, म्हणजे पालक वगैरे कोणी असतील हरवलं आहे पुढे येऊ शकतात आणि क्लेम करू शकतात. पण अशा वेळेला कधी समजा पालक वगैरे किंवा कोणी गार्डियन सुद्धा पुढे आला नाही, मग अशी मुलं सुद्धा कायद्याने अडॉप्शनसाठी ते फ्री करतात आणि अशी मुलं सुद्धा आम्ही कुटुंबात देऊ शकतो. पण मग आता ते तुमच्याकडे आले की त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगितलं की त्यांचं जे सोशली आणि सायकोलॉजिकली ज्या पद्धतीने त्यांचं एक पिछाहाट झालेली असते ते भरून काढणं झालं, बरोबर, त्यानंतर त्या मुलांचं जे 0 ते 12 या वयोगटातल्या मुलांचं वर्गीकरण आहे ते तुम्ही कसं करता? म्हणजे कसं की 0 ते 2 म्हणजे तान बाळ जे आहे 2 वर्षापर्यंत, 2 ते 4 वर्षापर्यंत, ह्या प्रत्येक वयोगटामध्ये समस्या, स्ट्रेंथ आणि विकनेसेस वेगळे वेगळे असतात, अगदी त्याच्यावर तुम्ही कसा विचार करता? आता
आम्ही संस्थेमध्ये काय केलेलं आहे की आम्ही 0 to 2 years पर्यंत आम्ही एक सेपरेट सेटअप केलेला आहे, कारण त्या सेटअपची गरज जास्त मेडिकल आणि न्यूट्रिशियस फूड असते. आणि 1.5 वर्षानंतर सुद्धा सायकोलॉजिस्ट आम्ही स्पीच थेरपिस्टचा हा खूप मोठा भाग असतो, कारण संस्थेमध्ये जी मुलं येतात कधी कधी स्पीच मध्ये बॅकवर्ड होऊन जातात, तर आम्ही अगोदरपासूनच ते आम्ही काळजी घेतलेली आहे. तर ऍटलीस्ट 2 पर्यंत आम्ही त्यांना एक सेटअप मध्ये ठेवतो आणि 2 च्या वरती ते 12 पर्यंत मग, कारण ते नर्सरी मध्ये जायला सुरुवात होतात आणि मग ते रिक्रिएशनल म्हणजे म्युझियम मध्ये जायचं आहे. आम्ही बरेच पूर्ण वर्षात बरेच असे कार्यक्रम घेतो की मुलांना बाहेर घेऊन जायचं की मग ते बाहेरचं जग बघू शकतात, सो दे कॅन कनेक्ट की हो बाबा हे आपलं जग आहे. म्हणजे अगदी एक चांगली गोष्ट आमच्या संस्थेमध्ये आम्ही केलेली आहे की आमच्या संस्थेचे सोशल वर्करनी मुलांना कार्ड्स पाठवली, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे पाठवली आणि मग ते ग्रीटिंग कार्ड ऑटोमॅटिकली पोस्टाच्या मार्फतनी त्यांना पोहोचली. मग कुठून आली, चल आपण ती जागा बघूया. मग त्यांना जीपीओ घेऊन जाणं, बघा आम्ही हे पोस्टात टाकली, मग इकडे गेली, मग ह्या मार्फत तुमच्याकडे आली. तर जी प्रक्रिया असते टू मेक देम अ प्रॉपर सिटीजन किंवा माणूस, ते त्याच्यामध्ये आम्ही करतो. या पुढे जाण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. जेव्हा कळलं डायबिटीस आहे तेव्हा वाटलं आता निरस बेचव आयुष्य. पण ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. एक बाब अशी याच्यानंतर जी अडॉप्शनची जी पायरी येते त्याच्यामध्ये अडॉप्ट करायला जी पालक मंडळी तुमच्याकडे येतात, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा आणि त्या मुलांना त्यांच्या एका स्ट्रक्चर जी पालक येतात त्यांच्या व्यवस्थेमध्ये बसवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असतो? बघा, ही एक आमच्याकडे जे मुलं येतात तर आम्ही त्याला मुलाची गरज म्हणून ऍक्च्युली जास्त पाहतो, कारण त्या मुलाला जास्त एक रिहॅबिलिटेशन आणि एक पुनर्वसनाची गरज आहे. पालक आमच्याकडे येतात, त्यांचे वेगवेगळे कारणं असतात की जे कारण आणि त्यांना वाटतो की हो अडॉप्शन मधून आपण एक मूल घेऊन आपलं कुटुंब वाढवू शकतो. पण कधी कधी हो असंही होतो की त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्या कुटुंबात कुठला सूट होणार बा जे असतो की बाबा तो गोरा असू शकतो किंवा जास्त शिक्षित असू शकतो, त्याप्रमाणे जरा जेव्हा ते आमच्याकडे येतात तर अशी धारणा नक्कीच घेऊन येतात की आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला असंच पाहिजे. मग त्यांना तू काउन्सिलिंग म्हणावं, त्यांच्याशी बोलून त्यांना ऍक्च्युअल जे मिरर असतो, आरशा जे म्हणतो, आरशा आपण दाखवतो आणि त्याच्यामध्ये खरं काय आहे ते आपल्याला नक्कीच दिसतो. ते आरशा दाखवून त्यांना काउन्सिलिंग करून आम्ही आमचा अडॉप्शनचा काय जे भाग असतो आणि मुलाची काय गरज असते आणि मग ते सेटअप करून त्यांना, पण त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा खूप एक मोठा भाग असतो त्याच्यामध्ये, की जेव्हा कुटुंबाला किंवा आई वडिलांना जशी प्रकारची मुलं येतात आणि कशी कल्पना असतात त्या कल्पनावरून त्यांना परिस्थिती काय असते त्याच्यावरून त्यांना मुलं मॅच करणं. पण मग सर्वसाधारणपणे जेव्हा तुमच्याकडे येतात पालक तेव्हा त्यांच्या डोक्यात काय काय कल्पना असतात? कल्पना तर खूप वेगळी असतात कधी कधी. म्हणजे कधी कधी जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की मला अगदी सुंदर बाळ पाहिजे किंवा मला कोणाला जगाला सांगायचंच नाहीये. अगदी मी 8 महिने माझी बायकोला सांगितलंय की बाबा तू पोटावरती एक पिलो बांधून टाक, मग एकदा आपण जाऊया कुठल्याही संस्थेत आणि 2 दिवसात आपला 2 दिवसाचा बाळ भेटेल. कधी कधी अशी कल्पना असते. कधी कधी जे खूप जास्त करून मला वाटतं आजच्या जगामध्ये असं असतो की नाही आज आपल्याला मूल होत नाही ना तर अडॉप्शन सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. पण असं असणार तसं नाहीये. अडॉप्शन मध्ये अडॉप्शन म्हणजे काय, अडॉप्शनचा सिंपल अर्थ असं असतो की जे आपला नसतो त्याला आपण आपला बनवतो. कॉन्स्टिट्यूशन पण आपण अडॉप्ट केलेला कॉन्स्टिट्यूशन आहे, तर त्याच्यामध्ये जे आपला नसतो ज्याचा आपला काही रिलेशनशिप नसते त्याला आपण आपला बनवतो. तर ही जी कल्पना असते जेव्हा आज आपल्याला पाहिजे 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 म्हणून आपण घेतो, पण ही जी एक्झॅक्टली जी सिच्युएशन कधी कधी 2-3 महिन्यांनी त्यांना हिट होते हे बघणं संस्थेचं काम आहे की त्यांना ही सिच्युएशन जी 2 महिने नंतर त्यांना हिट होऊ शकते त्या अगोदरच त्यांना कळावं बाबा हो अडॉप्शनचा हा अर्थ आहे. तर कधी कधी ते डेफिनेटली साधारण तुमच्याकडे जे पालक येतात ते अशा प्रकारे मूल अडॉप्ट करायला तयार होणं जे तुमच्या दृष्टीने तयार होणं आहे ते व्हायला किती कालावधी जायला लागतो? कधी कधी खूपच, कधी कधी आठवड्यावर पण जातो. म्हणजे कधी कधी खूप प्रिपेअर्ड पॅरेंट्स पण आमच्याकडे नक्कीच येतात, पण कधी कधी 6-6 महिने पण जातात की हो असं अडॉप्शन होऊ शकतो. कारण स्पेशली 6-6 महिने कधी गेले जेव्हा पालक मोठे आहेत, म्हणजे 50, 51, 52 पालक आहेत आणि अगदी ते जेव्हा विचार करतात घरात तर आपण एक 6 महिन्याचा बाळ आणूया संस्थेमधून त्याला गरज आहे, पण जेव्हा ते आमच्याकडे येतात आम्ही सांगतो बाबा 6 महिन्याचं नाही, तुला कदाचित 6 वर्षाचा बाळ आम्ही देणार, कारण तू जेव्हा 60 वर्षाचा होणार
हा बाळ ऍटलीस्ट मेजर तरी व्हायला पाहिजे 18 वर्षाचा. कारण जेव्हा तुम्ही 60-65 चे होणार तेव्हा तुम्हाला शाळेची ऍडमिशन म्हणावा, कॉलेजची ऍडमिशन, म्हणजे हे धावपळ जे आपल्याला करायला लागते मुलांच्या पाठीमागे, कदाचित तुम्ही 65 करू शकणार नाही. मग ते मॅच करणं, मग त्या पॅरेंट्सना त्याच्या काउन्सिलिंग म्हणावं, त्या पूर्ण प्रोसिजरला त्यांच्या मनामध्ये हो, आणि एक संस्थेमध्ये 6 वर्षाचा बाळ कदाचित तो एका कुटुंबात असेल, मग संस्थेत आला असेल, तर तो वेगळ्या वेगळ्या सोशल स्ट्रक्चरमधून आलेला मुलगा आहे, तर त्या सोशल स्ट्रक्चरला त्या पॅरेंट्सना पटवून देणं आणि म्हणजे ते ऍडजस्टमेंट होणं. कारण भाग हे नाहीये की कुठल्याही कुटुंबाला अरे हो चांगला कुटुंब द्या, भाग तो नाहीये. भाग आहे की कुटुंब खुश असायला पाहिजे आणि आमचा जे बाळ आहे ज्याच्यामध्ये आम्ही जीव लावतो तो सुद्धा खुश असायला पाहिजे त्या कुटुंबात. पण मग तुम्ही पालक आल्यावर त्यांच्या सोयीने न पाहता मुलाची जे सोय होईल नंतर व्यवस्थित असं जी ऍडजस्टमेंट करता, त्याला पालक किती टक्के म्हणजे सरासरी किती टक्के राजी होतात? सरासरी म्हणावं तर कधी कधी खूप कमीच, सरासरी म्हणावं तर नक्कीच खूप कमीच. पण हो कधी कधी अडॉप्शन तरीही भरपूर होत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये पण भरपूर होत आहेत, ऑल ओव्हर इंडिया सुद्धा भरपूर होत आहेत. त्याचं कसं आहे की कुठेतरी आम्ही सुद्धा थोडा रिलॅक्स पॅटर्न की म्हणजे हो कुठेतरी हा कुटुंबाची पण गरज आहे आणि आपल्या मुलांची पण एक कुठेतरी आहे, तर त्या दोघांना कसं आपल्याला बरोबर, कारण संस्था फक्त आज अशी नाहीये की आज तुम्हाला अडॉप्शन दिलं हो टाटा बाय बाय. संस्थेला त्या मुलाबरोबर बरेच कॉन्टॅक्ट ठेवायला लागतात मग पुढे, कारण प्रश्न जे असतात अडॉप्शन मध्ये कधी संपत नाही. आज घरी गेलंय तर आम्ही सांगायचं का नाही सांगायचं, सांगितलं तर कसं सांगायचं, आज बाजूचे लोक विचारत आहेत अरे असं आहे तू कुठून घेतलायस, या सगळे प्रश्न असतात. कधी कधी लग्नाच्या टाइमला पण की आम्हाला मुलगी आहे तर मुलाच्या फॅमिलीला सांगायचं की नाही सांगायचं की आमची अडॉप्टेड मुलगी आहे, तर हे प्रश्न कधी संपत नाही. म्हणून संस्थेचा काम कधी संपत नाही. हा एक पिक्युलियर प्रश्न आहे म्हणून बघा, याच्यामध्ये कसं आहे ना की सुरुवातीला जेव्हा सांगायचं असतो आम्ही सांगतो आमच्या पालकांना तुम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगा तुमच्या मुलाला, म्हणजे आपण अगदी रूम मध्ये असतो मुलाला आपण मिठी धरतो की तू माझा स्पेशल बाळ आहे, मी देवाला नेहमी प्रे करायचं की बाबा मला मुलगा हवाय किंवा मुलगी हवी आहे आणि तू माझ्या जीवनात देवाने आणली आहे आणि मी तुला भरपूर प्रेम करतो. म्हणजे काय होतोय की आपण सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये पण आपण कधी कधी विचार करतो की बाबा जेव्हा बाळ आपण बोलतो तेव्हा ऐकतो, तर त्याचा एक तो भाग होतो आणि प्लस तुम्ही स्वतःला पण प्रिपेअर करताय. म्हणजे जेव्हा 5-6 वर्षांनी जेव्हा तो बाळ होईल आणि तुम्हाला कधी त्याला सांगायला लागेल तर तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नसणार आहे. नाही पण इथे मी पिक्युलर प्रश्न जो म्हणला तो की लग्नाच्या वेळेला पार्टनर म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि अडॉप्ट केलेला आहे मूल, तर ते लग्नाच्या वेळेला सांगायचं की नाही हा एक पिक्युलर प्रश्न आहे. अगदी सांगायचं, अगदी सांगायचं. कारण कसं असतो जेव्हा आपण लग्नामध्ये पण म्हणतो आपण दोन कुटुंबांना जवळ आणतो, जसं अडॉप्शन मध्ये आपण कुठेतरी एक दोन लोकांना म्हणजे एक डिफरंट सोशल स्ट्रक्चरला बरोबर आणतो, तसंच लग्नामध्ये होतो. आणि लग्न कधी आपण खोट्या लेव्हलवर उभं नसतो, कारण आज आपण सांगितलं नाही आणि उद्या कोणीतरी सांगितलं, कारण अडॉप्शन हा कधी लपणारी गोष्ट नसते. मग काय करणार, तर आम्ही नक्कीच त्यांना हेच सांगतो की नाही तुम्ही खरंच सांगायचं. पुढे जाण्याअगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा की पालकांनी मुलाला किंवा मुलीला अडॉप्ट केल्यावर सर्वसामान्यपणे, आता तुम्ही जवळजवळ 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात, सर्वसामान्यपणे पालकांच्या बाजूने येणाऱ्या समस्या तुम्हाला कोणत्या वाटतात? सगळ्यात त्याचा त्रास मुलांना होतो, म्हणजे सगळ्यात मोठी जी समस्या कधी कधी जे असते की पालकांना रियालिटी काय आहे आज, कारण त्यांना वाटतो की हा अडॉप्टेड मुलगा आहे म्हणून असं घडतंय. आज एक साधारणची एक गोष्ट घ्या जे माझ्या समोर पण आली होती की पालकांना वाटतो की त्या पालकाला वाटायचं माझी मुलीला सारखी भार जावं वाटतं, सारखं मॅकडोनाल्डला जावं, सारखं इकडे त्या जावं वाटतं. कमिटी म्हणून तुम्हाला त्या मुलाला तसं संरक्षण देऊन त्याला पुढे आणायला लागतो आणि मग त्याच्यानंतर कायदेशीर, आता परित्याग केला असेल, परित्याग झाला असेल त्या बाळाचा, तर कायद्याने त्याला 7 दिवस आम्ही अडॉप्शन मध्ये देऊ शकत नाही, म्हणजे विचार सुद्धा आम्ही करत नाही. आणि 7 दिवस नंतर मग ह्या सगळ्या प्रक्रियेने अडॉप्शन साठी तो फ्री होतो, मग कुठेतरी अडॉप्शनचा विचार होतो. आणि दुसऱ्या पद्धतीने जे मी पोलीस मार्फत जे सांगितले मुलं येतात त्याच्यामध्ये सुद्धा एक 6-7 महिने
म्हणजे फोटो पब्लिकेशन होतो, टीव्ही वरती आम्ही दाखवतो, म्हणजे पालक वगैरे कोणी असतील हरवलं आहे हरवलं आहे पुढे येऊ शकतात आणि क्लेम करू शकतात. पण अशा वेळेला कधी समजा पालक वगैरे किंवा कुणी गार्डियन सुद्धा पुढे आला नाही, मग अशी मुलं सुद्धा कायद्यानी अडॉप्शनसाठी ते फ्री करतात आणि अशी मुलं सुद्धा आम्ही कुटुंबात देऊ शकतो. पण मग आता ते तुमच्याकडे आले की त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगितलं की त्यांचं जे सोशली आणि सायकोलॉजिकली ज्या पद्धतीने त्यांचं एक पिछाहाट झालेली असते ते भरून काढणं झालं, त्यानंतर त्या मुलांचं जे 0 ते 12 या वयोगटातल्या मुलांचं वर्गीकरण आहे ते तुम्ही कसं करता? म्हणजे कसं की 0 ते 2 म्हणजे तान्ह बाळ जे आहे तिथून 2 वर्षापर्यंत 2 ते 4 वर्षापर्यंत ह्या प्रत्येक वयोगटामध्ये समस्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस वेगळे वेगळे असतात, अगदी त्याच्यावर तुम्ही कसा विचार करता? आता आम्ही संस्थेमध्ये काय केलेलं आहे की आम्ही 0 to 2 years पर्यंत आम्ही एक सेपरेट सेटअप केलेला आहे, कारण त्या सेटअपची गरज जास्त मेडिकल आणि न्यूट्रिशियस फूड असते. आणि 1.5 वर्षानंतर सुद्धा सायकोलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्टचा हा खूप मोठा भाग असतो, कारण संस्थेमध्ये जे मुलं येतात कधी कधी स्पीचमध्ये बॅकवर्ड होऊन जातात, तर आम्ही अगोदरपासूनच ते आम्ही काळजी घेतलेली आहे. तर ऍटलीस्ट 2 पर्यंत आम्ही त्यांना एक सेटअपमध्ये ठेवतो आणि 2 च्या वरती ते 12 पर्यंत मग, कारण ते नर्सरीमध्ये जायला सुरुवात होतात आणि मग ते रिक्रेशनल म्हणजे म्युझियम मध्ये जायचं आहे. आम्ही बरेच पूर्ण वर्षात बरेच असे कार्यक्रम घेतो की मुलांना बाहेर घेऊन जायचं की मग ते बाहेरचं जग बघू शकतात, सो दे कॅन कनेक्ट की हो बाबा हे आपलं जग आहे. म्हणजे अगदी एक चांगली गोष्ट आमच्या संस्थेमध्ये आम्ही केलेली आहे की आमच्या संस्थेचे सोशल वर्करनी मुलांना कार्ड पाठवली, ग्रीटिंग कार्ड वगैरे पाठवली आणि मग ते ग्रीटिंग कार्ड ऑटोमॅटिकली पोस्टाच्या मार्फतने त्यांना पोहोचली, मग कुठून आली चला आपण ती जागा बघूया, मग त्यांना जीपीओ घेऊन जाणं, बघा आम्ही हे पोस्टात टाकली, मग इकडे गेली, मग ह्या मार्फत तुमच्याकडे आली. तर जी प्रक्रिया असते टू मेक देम अ प्रॉपर सिटीजन किंवा माणूस ते त्याच्यामध्ये आम्ही करतो. या पुढे जाण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. जेव्हा गरज ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. एक बाब अशी याच्यानंतर जी अडॉप्शनची जी पायरी येते त्याच्यामध्ये अडॉप्ट करायला जी पालक मंडळी तुमच्याकडे येतात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा आणि त्या मुलांना त्यांच्या एका स्ट्रक्चरमध्ये जी फॅमिली येते जी पालक येतात त्यांच्या व्यवस्थेमध्ये बसवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असतो? बघा ही एक आमच्याकडे जी मुलं येतात तर आम्ही त्याला मुलाची गरज म्हणून ऍक्च्युली जास्त पाहतो, कारण त्या मुलाला जास्त एक रिहॅबिलिटेशन आणि एक पुनर्वसनाची गरज आहे. पालक आमच्याकडे येतात त्यांचे वेगवेगळे कारणं असतात की जे कारण आणि त्यांना वाटतो की हो अडॉप्शन मधून आपण एक मूल घेऊन आपलं कुटुंब वाढवू शकतो. पण कधी कधी हो असंही होतो की त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्या कुटुंबात कुठला सूट होणारा बा जे असतो की बाबा तो गोरा असू शकतो किंवा जास्त शिक्षित असू शकतो, त्याप्रमाणे जरा जेव्हा ते आमच्याकडे येतात तर अशी धारणा नक्कीच घेऊन येतात की आम्हाला असंच पाहिजे आम्हाला असंच पाहिजे. मग त्यांना तू काउन्सिलिंग म्हणावं त्यांच्याशी बोलून त्यांना ऍक्च्युअल जे मिरर असतो आरशा जे म्हणतो आरशा आपण दाखवतो आणि त्याच्यामध्ये खरं काय आहे ते आपल्याला नक्कीच दिसतो, ते आरशा दाखवून त्यांना काउन्सिलिंग करून आम्ही आमचा अडॉप्शनचा काय जे भाग असतो आणि मुलाची काय गरज असते आणि मग ते सेटअप करून त्यांना, पण त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा खूप एक मोठा भाग असतो त्याच्यामध्ये की जेव्हा कुटुंबाला किंवा आई वडिलांना जशी प्रकारची मुलं येतात आणि कशी कल्पना असतात त्या कल्पनावरून त्यांना परिस्थिती काय असते त्याच्यावरून त्यांना मुलं मॅच करणं. पण मग सर्वसाधारणपणे जेव्हा तुमच्याकडे येतात पालक तेव्हा त्यांच्या डोक्यात काय काय कल्पना असतात? कल्पना तर खूप वेगळी असतात कधी कधी, म्हणजे कधी कधी जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की मला अगदी सुंदर बाळ पाहिजे किंवा मला कोणाला जगाला सांगायचंच नाहीये. अगदी मी 8 महिने माझी बायकोला सांगितलंय की बाबा तू पोटावरती एक पिलो बांधून टाक, मग एकदा आपण जाऊया कुठल्याही संस्थेत आणि 2 दिवसात आपला 2 दिवसाचा बाळ भेटेल, कधी कधी अशी कल्पना असते. कधी कधी जे खूप जास्त करून मला वाटतं आजच्या जगामध्ये असं असतो की नाही आज आपल्याला मूल होत नाही ना तर अडॉप्शन सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, पण असं असणार तसं नाहीये. अडॉप्शन मध्ये अडॉप्शन म्हणजे काय, अडॉप्शनचा सिंपल अर्थ असं असतो की जे आपला नसतो त्याला आपण आपला बनवतो. कॉन्स्टिट्यूशन पण आपण अडॉप्ट केलेला कॉन्स्टिट्यूशन आहे, तर त्याच्यामध्ये जे आपला नसतो ज्याचा आपला काही रिलेशनशिप नसते त्याला आपण आपला बनवतो. तर ही जी कल्पना असते जेव्हा आज आपल्याला पाहिजे 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 म्हणून आपण घेतो, पण ही जे एक्झॅक्टली जी सिच्युएशन कधी कधी 2-3 महिन्यांनी त्यांना हिट होते हे बघणं संस्थेचं काम आहे.
की त्यांना ही सिच्युएशनची 2 महिने नंतर त्यांना हिट होऊ शकते, त्या अगोदरच त्यांना कळावं बाबा हो अडॉप्शनचा हा अर्थ आहे. तर कधी कधी ते डेफिनेटली साधारण तुमच्याकडे जे पालक येतात ते अशा प्रकारे मूल अडॉप्ट करायला तयार होणं, जे तुमच्या दृष्टीने तयार होणं आहे ते व्हायला किती कालावधी जायला लागतो? कधी कधी खूपच, कधी कधी आठवड्यावर पण जातो. म्हणजे कधी कधी खूप प्रिपेअर्ड पॅरेंट्स पण आमच्याकडे नक्कीच येतात, पण कधी कधी 6-6 महिने पण जातात की हो असं अडॉप्शन होऊ शकतो. कारण स्पेशली 6-6 महिने कधी गेले जेव्हा पालक मोठे आहेत, म्हणजे 50, 51, 52 पालक आहेत आणि अगदी ते जेव्हा विचार करतात घरात तर आपण एक 6 महिन्याचा बाळ आणूया संस्थेमधून, त्याला गरज आहे. पण जेव्हा ते आमच्याकडे येतात आम्ही सांगतो बाबा 6 महिन्याचं नाही, तुला कदाचित 6 वर्षाचा बाळ आम्ही देणार. कारण तू जेव्हा 60 वर्षाचा होणार हा बाळ ऍटलीस्ट मेजर तरी व्हायला पाहिजे 18 वर्षाचा. कारण जेव्हा तुम्ही 60-65 चे होणार तेव्हा तुम्हाला शाळेची ऍडमिशन म्हणावा, कॉलेजची ऍडमिशन, म्हणजे हे धावपळ जे आपल्याला करायला लागते मुलांच्या पाठीमागे, कदाचित तुम्ही 65 करू शकणार नाही. मग ते मॅच करणं, मग त्या पॅरेंट्सना त्याच्या काउन्सिलिंग म्हणावं, त्या पूर्ण प्रोसिजरला त्यांच्या मनामध्ये हो आणि एक संस्थेमध्ये 6 वर्षाचा बाळ कदाचित तो एका कुटुंबात असेल मग संस्थेत आला असेल तर तो वेगळ्या सोशल स्ट्रक्चरमधून आलेला मुलगा आहे, तर त्या सोशल स्ट्रक्चरला त्या पॅरेंट्सना पटवून देणं आणि म्हणजे ते ऍडजस्टमेंट होणं. कारण भाग हे नाहीये की कुठल्याही कुटुंबाला अरे हो चांगलं कुटुंब द्या, भाग तो नाहीये. भाग आहे की कुटुंब खुश असायला पाहिजे आणि आमचा जे बाळ आहे ज्याच्यामध्ये आम्ही जीव लावतो तो सुद्धा खुश असायला पाहिजे त्या कुटुंबात. पण मग तुम्ही पालक आल्यावर त्यांच्या सोयीने न पाहता मुलाची जे सोय होईल नंतर व्यवस्थित असं जी ऍडजस्टमेंट करता त्याला पालक किती टक्के, म्हणजे सरासरी किती टक्के राजी होतात? सरासरी म्हणावं तर कधी कधी खूप कमीच, सरासरी म्हणावं तर नक्कीच खूप कमीच. पण हो कधी कधी अडॉप्शन तरीही भरपूर होत आहेत, आज महाराष्ट्रामध्ये पण भरपूर होत आहेत, ऑल ओव्हर इंडिया सुद्धा भरपूर होत आहेत. त्याचं कसं आहे की कुठेतरी आम्ही सुद्धा थोडा रिलॅक्स पॅटर्न की म्हणजे हो कुठेतरी हा कुटुंबाची पण गरज आहे आणि आपल्या मुलांची पण एक कुठेतरी आहे, तर त्या दोघांना कसं आपल्याला बरोबर, कारण संस्था फक्त आज अशी नाहीये की आज तुम्हाला अडॉप्शन दिलं हो टाटा बाय बाय. संस्थेला त्या मुलाबरोबर बरेच कॉन्टॅक्ट ठेवायला लागतात मग पुढे, कारण प्रश्न जे असतात अडॉप्शन मध्ये कधी संपत नाही. आज घरी गेलाय तर आम्ही सांगायचं का नाही सांगायचं, सांगितलं तर कसं सांगायचं, आज बाजूचे लोक विचारतायत अरे असं आहे तू कुठून घेतलायस, या सगळे प्रश्न असतात. कधी कधी लग्नाच्या टाइमला पण की आम्हाला मुलगी आहे तर मुलाच्या फॅमिलीला सांगायचं की नाही सांगायचं की आमची अडॉप्टेड मुलगी आहे, तर हे प्रश्न कधी संपत नाही. म्हणून संस्थेचा काम कधी संपत नाही. हा एक पिक्युलियर प्रश्न आहे. म्हणून बघा याच्यामध्ये कसं आहे ना की सुरुवातीला जेव्हा सांगायचं असतो आम्ही सांगतो आमच्या पालकांना तुम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगा तुमच्या मुलाला, म्हणजे आपण अगदी रूम मध्ये असतो मुलाला आपण मिठी धरतो की तू माझा स्पेशल बाळ आहे, मी देवाला नेहमी प्रे करायचं की बाबा मला मुलगा हवाय किंवा मुलगी हवी आहे आणि तू माझ्या जीवनात देवाने आणली आहे आणि मी तुला भरपूर प्रेम करतो. म्हणजे काय होतोय की आपण सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये पण आपण कधी कधी विचार करतो की बाबा जेव्हा बाळ आपण बोलतो तेव्हा ऐकतो, तर त्याचा एक तो भाग होतो आणि प्लस तुम्ही स्वतःला पण प्रिपेअर करताय. म्हणजे जेव्हा 5-6 वर्षांनी जेव्हा तो बाळ होईल आणि तुम्हाला कधी त्याला सांगायला लागेल तर तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नसणार आहे. नाही पण इथे मी पिक्युलर प्रश्न जो म्हणला तो की लग्नाच्या वेळेला पार्टनर म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि अडॉप्ट केलेला आहे मूल, तर ते लग्नाच्या वेळेला सांगायचं की नाही, हा एक पिक्युलर प्रश्न आहे. अगदी सांगायचं, अगदी सांगायचं. कारण कसं असतो जेव्हा आपण लग्नामध्ये पण म्हणतो आपण 2 कुटुंबांना जवळ आणतो, जसं अडॉप्शन मध्ये आपण कुठेतरी एक 2 लोकांना म्हणजे एक डिफरंट सोशल स्ट्रक्चर्सला बरोबर आणतो, तसंच लग्नामध्ये होतो. आणि लग्न कधी आपण खोट्या लेव्हलवर उभं नसतो, कारण आज आपण सांगितलं नाही आणि उद्या कोणीतरी सांगितलं, कारण अडॉप्शन हा कधी लपणारी गोष्ट नसते. मग काय करणार, तर आम्ही नक्कीच त्यांना हेच सांगतो की नाही तुम्ही खरंच सांगायचं. पुढे जाण्याअगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा की पालकांनी मुलाला किंवा मुलीला अडॉप्ट केल्यावर सर्वसामान्यपणे, आता तुम्ही जवळजवळ 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात, सर्वसामान्यपणे पालकांच्या बाजूने येणाऱ्या समस्या तुम्हाला कोणत्या वाटतात? सगळ्यात मोठा त्रास मुलांना होतो, म्हणजे सगळ्यात मोठी जी समस्या कधी कधी जे असते की पालकांना रियालिटी काय आहे आज, कारण त्यांना वाटतो की हा अडॉप्टेड मुलगा आहे म्हणून असं घडतंय. आज एक साधारणची एक गोष्ट घ्या जे माझ्या समोर पण आली होती की पालकांना वाटतो की त्या पालकाला वाटायचं
माझी मुलीला सारखी भार जावं वाटतं, सारखं मॅकडोनाल्डला जावं, सारखं इकडे त्यावं जावं वाटतं. त्यांना हा वाटायचा की हा अडॉप्टेड बाळ आहे म्हणून असं असेल. पण खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही इनफॅक्ट त्या मुलीशी बोललो तेव्हा असं नव्हता. तेव्हा कुठलीही 6-7 वर्षाची मुलगी जी असते तिला असंच वाटतं की बाबाला बाहेर जायचंय. आणि त्याला चॅनलाइज कसं करायचा हा कुठलाही, म्हणजे तुम्ही अडॉप्टेड म्हणा किंवा बायोलॉजिकल म्हणा, मुलांना चॅनलाइज करायचा हा पालकांचाच भाग असतो. आणि कसं असतं ते आपल्याला ठरवायला पाहिजे. पण अडॉप्टेडमुळे ते प्रॉब्लेम येतात. आणि हे सारखं पालकांचंच नाही, माझी अशी धारणा आहे हा टोटल सोशल स्ट्रक्चरमध्ये हा प्रॉब्लेम आहे की हो अडॉप्टेड आहे. आज दुसरा सोशल प्रॉब्लेम घ्या. आज आपण अगदी एक बाईला एक मुलाला असं काहीतरी त्यांनी चूक केली तर आपण हलकीशी एक फटका लावतोच. पण दुसरी बाई म्हणते हो अडॉप्टेड आहे ना म्हणून लावलं. पण असं नसतं. आपण पण आपल्या घरात कुटुंबाने कुणी मारलं मग तेव्हा ते अगदी नाही नाही स्वतःच काय हरकत नाही, खूप प्रेमाने मारलं असेल तुम्ही, हा भाग धरतो. तर हा ऍक्च्युली सोशल स्ट्रक्चर मध्ये कुठेतरी एक अडॉप्शनला कुठेतरी एक वेगळा एक स्थान दिलेलं आहे. ऍक्सेप्टन्स नाही आहे का? ऍक्सेप्टन्स त्या अर्थाने जेवढे अर्थाने एवढे वर्ष आम्ही काम करतोय असायला पाहिजे होती तेवढी तरी अजून नाही आलेली, नक्कीच नाही आलेली आहे. पण जास्त करून माणसं मूल अडॉप्ट करण्याला प्रेफरन्स देत नाहीत कारण अजूनही आपल्या भारतात अशी धारणा आहे की अडॉप्शन म्हणजे फक्त त्यांच्यासाठी असतं ज्यांना मूल नाही होत. हा पहिला भाग आहे. आणि त्याच्यामध्ये पण ज्यांना स्वतःची अगदी रक्तातली मुलं पाहिजे असतात, नाही हे आपलं कुटुंबाचं नाही आहे म्हणून बरेच लोक त्याच्यामध्ये पण डिलीट होतात. तर फक्त त्या धारण्याहून थोडेसे जे पुढे येणारे विचार करणारे लोक पुढे येतात आणि त्याच्यामधून ही म्हणजे एक छन्नी आहे. म्हणजे असं केलं की परत त्याच्यामध्ये जे खाली जे त्याच्यामध्ये असतात ते अगदी हिरे असतात. पण मग परदेशामध्ये याला जास्त स्वीकारलं जातं का अडॉप्शनला? हा कारण बेसिकली काय होतो की तिकडे बिकॉज ऑफ अगेन त्यांचं सोशल रिझन वेगळे आहेत. म्हणजे अगदी तुम्ही युएसए सारखे देश घ्यावा किंवा युरोपियन घ्यावा जिकडे वर्ल्ड वॉर भरपूर झाली, मग तिकडे कारण लॉट ऑफ पुरुष त्याच्यामधून मेले, मग त्यांची जे व्हिडिओज होती त्यांनी अडॉप्शन मग करायला सुरुवात केली. आणि त्यांचे कारण कंट्रीमध्ये लोकच अगदी कमी राहिली होती तर आता लोक वाढवायची कशी तर अडॉप्शन. ठीक आहे. प्लस परदेशामध्ये पण अमेरिकामध्ये पण त्याच आहे की बाबा हो आपल्याला कुटुंब वाढवायचं. आणि तिकडे कसं असतो की तिकडे 18 वर्षाने आपली मुलं 18 वर्षानंतर घराचे बाहेर जात नाही. त्यांची मुलं 18 वर्षानंतर ते एक वेगळ्या लाईनीला लागतात. मग पुढे काय, कारण आपलं वय अजून 40 आहे, आपला मुलगा 18 झाला मग पुढे काय करावं. म्हणजे त्यांना पण एक शेवटी लाईफला काहीतरी अर्थ हवाय. पण मग इथे सांगा की परदेशातले जे पालक आहेत जे इथलं मूल अडॉप्ट करू इच्छितात त्याबाबत तुम्ही काय काळजी घेता? बघा सगळ्यात मोठी काळजी अशी असते परदेशात कोणालाही अडॉप्ट करायचं असतं तर फक्त ते त्याच संस्थेमध्ये जाऊन करू शकतो परदेशामध्ये ज्याला आपल्या भारताचं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कारा नावाची एक बॉडी आहे त्याच्यामधून त्यांना परवानगी असेल. आणि सगळ्यात महत्वाची मला एक गोष्ट अशी इकडे सांगावी लागते की फक्त तीच मुलं परदेशी अडॉप्ट होतात ज्यांना भारतात पालक भेटत नाही. ज्या बाळाला मेडिकल प्रॉब्लेम असेल, वयाने मोठं झालं असेल 8 वर्ष आणि मेडिकल प्रॉब्लेम म्हणजे हेपेटायटिस बी पॉझिटिव्ह, त्यांना मेंटल काय प्रॉब्लेम असेल, फिजिकल डिफेक्ट असतील, अशी मुलं ज्यांना भारतात पालक भेटत नाही कारण त्याची प्रक्रिया आहे, त्याची चांगली एक लेट डाऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची प्रक्रिया आहे, त्याच प्रक्रियाने सगळं ते क्लिअर होऊनच मगच अशी मुलं. कारा म्हणजे काय म्हणाला तुम्ही? कारा म्हणजे सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स एजन्सी, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑटोनॉमस एक बॉडी आहे जे जनरली इन कंट्री आणि इंटर कंट्री प्रोसिजर्स जे भारताने अडॉप्ट केले आहेत त्याला रेग्युलराइज करणं त्यांचा भाग आहे. पण मग अशा पद्धतीने जेव्हा मुलं परदेशात जातात तेव्हा तुमची काय फॉलोअप सिस्टीम आहे? नक्कीच. ज्या संस्थेनी त्यांना त्या देशात मदत केली असते त्या संस्थेला भारतात म्हणजे आम्हाला किंवा कोटाला आणि काराला 5 वर्ष फॉलोअप रिपोर्ट पाठवायला लागतात. कारण ती संस्था जेव्हा हे अडॉप्शन घडतं तेव्हा ती संस्था आमची संस्थेला किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला अशी एक ओथ देते की बाबा या बाळाचं जेव्हा हा त्या देशात गेलं की त्या बाळाचा पूर्ण म्हणजे कम्प्लीट रिहॅबिलिटेशन म्हणावं, त्या कुटुंबावरती हो बाबा बरोबर आहे की नाही किंवा काही असेल ते संस्था त्याची नक्की करते. मग त्या संस्थेला 5 वर्ष तरी फॉलोअप पाठवायलाच लागतात. पण मग तुम्हाला अशा परदेशात गेलेल्या मुलांकडनं काय समस्या काय येतात साधारणपणे आतापर्यंत जो अनुभव आहे त्याच्यावर काय वाटतं? काहीच नाही. समस्या म्हणून अशी काहीच नाही. नक्कीच कधी कधी त्यांना वाटतो आपल्याला आपल्या देशात जावं, कुठे मी होतो, त्या कुठल्या संस्थेत होतो,
किंवा त्या संस्थेमध्ये कुठल्या रूम मध्ये होतो, त्या आया मावशी होत्या की नाही, मी कुठल्या क्रेडल मध्ये राहतो, तशी मुलं भरपूर येतात. पण अशातला भाग नाही फक्त परदेशीच मुलं येतात, भारतातही मुलं अशी आहेत ज्यांना वाटतो आणि जे येतात आमच्याकडे, जे 12-13 वर्षाची मुलं झाली आहेत आणि बालाशामध्ये अगदी येतात, आणि त्यांना फक्त एक जे तार जे कुठेतरी मायनस आहे त्याला त्यांना ते जोडायचं असतो, ते ब्रिज जोडायचं असतो. अगदी मी कोण कुठल्या कुटुंबाचा होतो, माझी आई कोण आहे, माझे वडील कोण आहे, या सगळ्या भाग नसतात, पण फक्त ते ब्रिज असतो, त्यांना ते बिल्ड करायचं असतो. कारण शेवटी रूट्स आमच्या अडॉप्टेड मुलांचे बालाशामध्येच आहेत. अरोरा, तुम्ही इथे आलात आणि अडॉप्शनच्या ज्या एवढे पैलू आहेत आणि मुख्य म्हणजे जी पालक केंद्री नसून जे मूल केंद्री अडॉप्शन आहे त्याची एवढ्या सखोल माहिती दिली त्याबद्दल एटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचं हे संवादचं पत्र नाही, हे ग्रीटिंग आहे, हे दिवाळी ग्रीटिंग आहे. डॉक्टर किशोर खारकर आणि सर्व परिवार, राजेश, सिद्धांत, स्वप्न, त्यांनी असं म्हटलं की संवाद लतिकेवरील दररोज नित्य नवीन विषयांच्या फुलांमधील ज्ञानसौरभ अविरत दरवळत राहो. दीपावली 2004 संवाद परिवाराला दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा. हे दिवाळीत त्यांनी ग्रीटिंग पाठवलं होतं. आपल्यालाही नववर्षाच्या शुभेच्छा. हे ग्रीटिंग पाठवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका, रोज सकाळी 8 आणि रात्री 11:30 संवाद फक्त ईटीव्ही मराठीवर. नमस्कार. प्यार न पिता का दुलार, अनाथ आश्रम बने हैं, लाखों बच्चों का संसार, ऊपर से कानून की मार. लेने वाले बच्चों की कहते हैं बच्चे भगवान की देन होते हैं, लेकिन कई हैं जिनकी असली माँ उन्हें पैदा होते ही छोड़ देती हैं. उनकी जिंदगी शुरू होती है एक बाल गृह में, इसी उम्मीद में कि एक दिन आएगा जब वो किसी घर को अपना कह सकेंगे. कुछ बच्चे खुशकिस्मत होते हैं कि उन पर किसी की नजर पड़ जाती है. ये नजर अगर मीडिया की हो तो और भी अच्छा, क्योंकि इससे खुल सकते हैं कई दरवाजे. आपने क्यों सोचा कि आपको एक बच्चा फिर गोद लेना चाहिए? जब हमें पता चला कि मेडिकल ग्राउंड पे इट इज वेरी डिफिकल्ट टू हैव अ चाइल्ड, एक बच्चा अपना होना चाहिए, तो हमने सोचा अडॉप्ट कर ले. तो मानसी खुश है और आप सब भी खुश हैं? बहुत खुश है. मानसी तो हमसे ज्यादा खुश है ना? है कि नहीं मानसी? मानसी आज 5 की एक हस्ती खेलती बच्ची है. वो 11 महीने की थी जब इस दंपत्ति ने उसे गोद लिया. पैदा होने के कुछ ही महीने बाद मानसी की माँ उसे अस्पताल की चौखट पर लावारिस छोड़कर चली गई थी. तब कुछ समय वो एक आश्रय घर की मेहमान रही जहाँ ऐसे बच्चों की परवरिश होती है जिनकी किस्मत में ना माँ का प्यार होता है ना पिता का दुलार. हमारे समाज में एक सोशल स्टिग्मा है, जो अनवेड मदर होती है, जो बिन ब्याही माता होती है, वो अपने बच्चे को संभाल नहीं सकती. तो एक बात है सोशल प्रेशर्स, दूसरी होती है इकोनॉमिक रीजंस.